अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावण्यात आली असून गांधी परिवाराला बुद्धी पुरस्कारित्या त्रास केंद्र शासन देत असल्याचं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष धरणे आंदोलन करत आहे। आज जामनेर शहरात देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, शंकर राजपूत, ज्योत्स्ना विस्पुते, जगनदादा लोखंडे, अशफाक पटेल, मदन नाईक यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कल्पना है कि ज्यावेळेपासून या देशामध्ये मोदींचं सरकार आलंय तो लोकशाहीचे सर्व सत्तेत बाजूला हा जगातला सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा आपल्या भारत देशामध्ये हुकूमशाही पद्धतीनं सर्व कामकाज आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आतापर्यंत लोकांना ईडी काय असतं हे नाव देखील लोकांनी ऐकलेलं नव्हतं। काँग्रेस पक्षाने 75 वर्ष या देशावर राज्य केलं, परंतु ईडीचा कुठे नामोल्लेख देखील होत नव्हता। पण या 5-6 वर्षामध्ये खास करून या 2019 पासून ज्या ज्या विरोधकांना नामोहरम करायचे, जो कोणी मोदींच्या विरुद्ध बोलेल, जो भारतीय जनता पक्षाच्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवेल, त्या लोकांना ईडीच्या नोटिसेस दिल्या जात आहेत आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबण्याचं अतिशय कुटिल अशी राजनीती या संपूर्ण आपल्या देशामध्ये आपण बघतोय। एक कल्पना जर आपण बघितली की साधारणतः या लोकशाही राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिली त्या घटनेने जो काही मूलभूत अधिकार सामान्य नागरिकाला या देशाच्या नागरिकाला दिला आहे ती घटनाच कुठेतरी तुडवण्याचं किंवा पायमल्ली घटने करण्याचं काम आज संपूर्ण देशामध्ये चाललं आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या बाबतीत देखील नॅशनल हेरल्ड हा वृत्तपत्र की जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काढण्यात आलं होतं आणि संपूर्ण त्याचा चोख कारभार असताना याच्या हिशोब अनेक वेळा सादर केल्या असताना 2015 साली याची संपूर्ण चौकशी झाली होती आणि हे प्रकरण पूर्ण झालं होतं, परंतु कुठेतरी गांधी कुटुंबांना त्रास देण्याच्या उद्देशानं आज पुन्हा त्यांना ईडीची नोटीस दिली जाते आहे। तुम्हाला कल्पना आहे की आमच्या ज्या अध्यक्ष आहेत सोनियाजी यांची तब्येत अतिशय नाजूक असताना, तब्येत सिरियस असताना आज त्यांच्याकडे पोलीस येतात, त्यांना धमकवलं जात आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये घुसून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा छळ केला जातो आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। संपूर्ण देशामध्ये आज प्रत्येकाच्या तोंडी ईडी ईडी हा शब्द जो कधी कुणाला माहीत नव्हता शब्द आज जर प्राथमिक शाळेतल्या मुलाच्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयात बोललो होतो चौकशीच्या नावाखाली सोनियाजी पूर्ण सहकार्य करत असताना त्यांनी सांगितलं ईडीच्या अधिकाऱ्यांना की तुम्हाला जी चौकशी करा ती करा, परंतु त्या दिवशी 1-2 तासामध्ये चौकशी संपली झाली आता तुम्ही जा। नंतर 25 तारीख दिली, 25 तारखेला झालेलं का नाही आता 26 तारखेला होणार आहे, म्हणजे केवळ मानसिक त्रास देणं शारीरिक त्रास देण्याच्या उद्देशाने
हा जो काही अन्याय आणि अत्याचार या मोदी सरकारने लावला आहे त्याला आवाज उठवण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे आमचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने सत्याग्रह, कारण की सत्याग्रह करणं हे महात्मा गांधींनी आम्हाला फार मोठं हत्यार दिलं आहे आणि या मोदी सरकारला, या झोपलेल्या कुंभकर्ण सरकारला कुठेतरी सद्सद्विबुद्धी जागी व्हावी म्हणून आमचे या ठिकाणी आमचे शंकर राजपूत असतील, अशोकबाई पटेल असतील, आमचे मूलचंदभाऊ राठोड असतील, आमचे ज्योत्सनाताई विभूती असतील, मी सगळ्यांचा नाव, हे सगळे असंख्य कार्यकर्ते आज जामनेरचे या ठिकाणी तहसीलच्या बाहेर आम्ही शांततेने आंदोलन करीत आहोत. या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सहमुचार सहमुचारी पक्ष आणि आघाडीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येत आहे. आपल्याला कल्पना आहे की ईडीचा प्रभाव जो आहे तो हा मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आहे संपूर्ण देशामध्ये. विरोधी पक्षांच्याच नेत्यांना त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आहे. सत्तेमध्ये जे आहेत किंवा विरोधी पक्षातून सत्तेत जे गेलेले असतात त्यांना त्या ठिकाणी माफी दिली जाते, त्यांच्या चौकशा बंद केल्या जातात. फक्त आणि फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांना ईडीचं शुक्लकाष्ठ त्या ठिकाणी लावलं जातं. आणि आताच सांगितल्याप्रमाणे जो प्रकार महाराष्ट्रामध्ये झाला, ईडीचा धाक दाखवून त्यांना ब्लॅकमेल करून आमदारांची तोडफोड करायची, आमदारांना आपल्या ताब्यात घ्यायचं, त्यांचा गट फोडायचा आणि सरकार त्या ठिकाणी हरून पाडायचं, हा जो प्रकार चाललेला आहे हा अतिरेकी असा प्रकार चाललेला आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा निषेध करण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि ह्या सगळ्या घटनांचा निषेध आम्ही करीत आहोत. या देशात, या राज्यात ज्या घटना घडत आहेत, केंद्र सरकारची जी हुकूमशाही आहे या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. विरोधी पक्ष असेल किंवा त्यांच्या पक्षात जे नसतील त्यांना नामोहरम करायचं, लोकशाहीचा खून करायचा, ही जी भूमिका केंद्र सरकार घेते याचा आम्ही कॉम्प्लेन निषेध करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.